नमस्कार मी आशिष जाधव ही चोवीस तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी जी निवडणूक होते त्यामध्ये मतदान हे थांबलेलं आहे किंवा मतदान हे पूर्ण झालेलं आहे यामध्ये मतदान पूर्ण जरी झालं असलं तरी मतमोजणी ही काही ठिकाणी थांबलेली आहे किंवा काही ठिकाणी कोर्टाचा इशारा असल्यामुळे काही ठिकाणी आंदोलनं सुरू झाल्यामुळं काही ठिकाणी संभ्रम असल्यामुळं आत्ता जी आकडेवारी कळते आहे त्यामध्ये सुद्धा मोठा संभ्रम आहे काहींचं असं म्हणणं आहे की जो बायडन जे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आहेत माझी उपराष्ट्रपती आहेत ते पुढे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा त्यांच्याकडं दोनशे चौसष्ट मतं आहेत तर डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत दोनशे चौदा मतं पडलीत पण एन इंटरनॅशनलनं वेगळी माहिती दिलेली आहे एन इंटरनॅशनल म्हणत आहे की दोनशे त्रेपन्नवर जो बायडन आहेत तर डोनाल्ड ट्रम्प हे दोनशे चौदावरती आहेत त्यामुळं वा आकडेवारीला घेऊनसुद्धा एक संभ्रम आहे तसंच काही ठिकाणी वोटिंग जे झालेलं आहे त्याचं काउंटिंग लगेच पूर्ण करा ही मागणी आहे तर काही ठिकाणी काउंटिंग करू नका किंवा यामध्ये फ्रॉड आहे अशी ओरड सुरू झालेली आहे म्हणून आंदोलक रस्त्यावरती आलेले आहेत स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केलेला आहे की या निवडणुकीमध्ये फ्रॉड झालेला आहे म्हणून मग सुप्रीम कोर्टात जाण्याची ते तयारी दाखवत आहेत तर जो बायडन म्हणत आहेत प्रत्येक मत मोजलं गेलं पाहिजे आपण जिंकू तो विजय हा अमेरिकन्सचा असेल आपला स्वतःचा नसेल अशी भूमिका घेतलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो बायडन यांना विजयाची पूर्ण खात्री दिसते आहे जर का जी आकडेवारी सर्वत्र प्रचलित झालेली आहे त्यानुसार जो बायडन यांना दोनशे चौसष्ट मतं मिळाली असतील तर आणखी सहा मतं त्यांना हवी आहेत म्हणजे जी मॅजिक फिगर आहे दोनशे सत्तर तिथे पोचायला आणि ही जी सहामतं आहेत ती नेवाडा या राज्यातून त्यांना येऊ शकते कारण तिथं ते आघाडीवरती आहेत असं सगळं चाललेलं आहे थोडक्यात ट्रम्प इरा इन अमेरिका हे संपुष्टात येईल का की खरंच ट्रम्प जसा आरोप करतायत आणि इशारा देत आहेत मागणी करतायत त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात जाऊन काही शेवटच्या क्षणी ट्विस्ट आणतात का हे सुद्धा बघणं फार औत्सुक्याचं बनलेलं आहे जोवर जो विजेता आहे तो ठरत नाही तोवर या चर्चा थांबवता था येणार नाही ना पण सध्या अमेरिकेचं जे काउंटिंग आहे राष्ट्राध्यक्षपदासाठीचं ते कुठेतरी थांबलेलं आहे आणि म्हणूनच ही चर्चा करायची आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ही चर्चा करायची आहे आणि या चर्चेमध्ये हाच मुद्दा आहे की जी अमेरिकेची निवडणूक पद्धती आहे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीसाठीची ती किती सदोष आहे एक त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये काही फ्रॉड किंवा काही घफला झाला असेल तर तो कुठल्या स्तरावरती झाला तसंच डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार सुप्रीम कोर्टाची भीती का दाखवत आहेत अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा करायची या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आहेत आपल्या सोबत बॉस्टन अमेरिकेहून प्राध्यापक सूरज एंगडे आहेत जे हावर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत तसंच आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि अमेरिकन अॅम्बॅसीमध्ये मुंबईत अनेक वर्ष काम केलेले पत्रकार आणि तिथे जनसंपर्क विभागात चांगल्या हौद्यावरती काम केलेले केतन वैद्य आहेत तसंच आपल्यासोबत परराष्ट्र धोरण विश्लेषक प्राध्यापक रोहन चौधरी आहेत याशिवाय आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय व्यवहार तज्ज्ञ डॉक्टर शैलेंद्र देवळानकर आहेत तसंच आपल्यासोबत सोशल मीडिया अभ्यासक अनय जोगळेकर सुद्धा आहेत मी सुरुवातीला प्राध्यापक सूरज एंगडे यांच्याकडे जातो कारण ते अमेरिकन आ, इंडो अमेरिकन आहेत अमेरिकेत प्राचा प्राध्यापक आहेत त्यांचं स्वतःचं एक मत आहे आज मराठी असू दे हिंदी असू दे इंग्रजी असू दे देशी विदेशी सर्वच वाहिन्यांवरती हा चेहरा चर्चेत आहे मी त्यांच्यापासून या चर्चेला सुरुवात करतो आहे प्राध्यापक सूरज एंगडे या निवडणुकीचं विश्लेषण काय करायला अजून जरी अंतिम विजेता हा ठरला नसला तरी ही निवडणूक चुरशीची झालेली आहे याविषयी कोणाचंही दुमत दिसत नाही आहे तरीसुद्धा तुमच्या लेखी ही निवडणूक कशी राहिली या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय राहिलं आणि आम्ही जे म्हणतो आहोत किंवा आम्हाला जे वाटतं आहे की ही निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांच्याच अवतीभोवती फिरली आहे या निवडणुकीचा एक्स फॅक्टर हा डोनाल्ड ट्रम्पच आहे आशिष खूप खूप धन्यवाद बोलवल्याबद्दल आणि इतर मान्यवरांसोबत मला माझे विचार मांडण्याची तुम्ही मला संधी दिली त्याबद्दलही मी जी चोवीस तास ते कव्हरेज पाहत होतो त्याच्याबद्दल आणि एक ऑप् अप टू द पॉइंट ज्याला म्हणतो ॲक्युमेनिकल एक त्याच्यामध्ये तुम्ही देखील जो मुद्दा मांडला तर मला काय वाटतं की अमेरिकेचं जे ट्रेडिशन आहे हे जे इलेक्शन आहे हे अमेरिकेच्या ट्रेडिशनवर म्हणजे जी त्यांची जी लिबरलिझमची जी एका प्रकारे परंपरा राहिलेली आहे लिबरलिझमवर भरोसा ठेवणारी म्हणजे मग ते रिपब्लिकन असो किंवा म्हणजे जे बायबल बेल्ट मधले किंवा डेमोक्रॅट्स असो जे नॉर्थ इस्ट स्टेट्स मधले न्यूयॉर्क किंवा लिबरल हे जे स्टेट्स आहेत तर इथे हा जो म्हणजे यांचा जो इतिहास आहे अमेरिकेचा इतिहास जो आहे तो म्हणजे अठराव्या शतकापासून जेव्हा त्यांचं मग ते युनियनाइज होत सिव्हिल वॉरच्या नंतर त्यानंतर ते स्लेव्हरी इथे गुलामगिरी येते याच्यामध्ये काय झालेलं आहे की एक एक एक, एक ट्रेडिशन अमेरिकेचं राहिलेलं आहे की त्यांनी इलेक्ट्रल डेमोक्रेसीला त्यांनी एका आ, आ, उच्च पदावर ठेवलेला आहे म्हणून मग अब्राहम लिंकन जे त्या काळात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष असतील अथवा येणाऱ्या काळामध्ये मग जॉर्ज वॉशिंग्टन ते वेगवेगळ्या स्वरूपाचे जे राष्ट्राध्यक्ष आलेले आहेत सर्वांनी इलेक्ट्रोल प्रोसेस म्हणजे लिबरलिझमला एका प्रकारे त्यांनी धरून धरलेला मग ते कन्झर्वेटिव्ह लिबरलिझम असो किंवा काही ठिकाणी ते म्हणतात सोशल बर्नी दृष्टिकोनातून किंवा जो बायडनच्या याच्यातून डेमोक्रॅट असा त्याचा एक आपल्याला एक उल्लेख दिसतो आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवा लागेल की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक विशेषतः अमेरिकेचे ट्रेडिशनल व्हॅल्यूज लाच एका प्रकारे त्यांनी आयना दाखवलेला आहे की किती पिकल आहे किती नाजूक आहे अमेरिकेची ही जी ट्रेडिशन आहे यांची एवढ्या साडेतीनशे वर्षांचा सा त्यांचा सा जो कालखंड राहिलेला आहे त्याच्यासाठी आणि दुसरा असं आहे की ट्रम्प हा हार स्वीकारण्यासाठी तयार नाहीये म्हणजे मागही राष्ट्राध्यक्ष होते ज्यांनी कोर्टाचे पाय कोर्टाकडे जाऊन त्यांनी धाव घेतली होती पण जेव्हा तुम्ही पाहिलं मागच्या वेळेस जेव्हा हिलेरी क्लिंटन हारली तिने एक एक ऑनरेबल ऍक्सेप्टन्स असतो तुमच्या डिफिटचा की तुम्ही पब्लिक कडे जाऊन तुम्ही ऑनरेबली ऍक्सेप्ट करता की तुमचा पराभव तुम्ही स्वीकारता इथे काय झालेलं आहे ट्रम्प म्हणतो की तो सुप्रीम कोर्टला जाणार आणि काय आहे की सिक्स थ्री असा तो इम्बॅलन्स राहिलेला आहे म्हणजे सहा जे जे सुप्रीम कोर्ट जज आहेत ते ट्रम्पच्या विचारधारे सारखे किंवा त्याच्या विचारधारेला लागून त्याच्यामध्ये दे निकाल देणारे आहेत तर याच्यामुळं एका प्रकारे इथली जी ट्रेडिशन आहे मग ती न्यूयॉर्क टाइम्स असो का मग विद्यापीठातले विचारक असतील इथून त्यांना एका प्रकारे त्यांनी अमेरिकेला लज्जास्पद करण्याची जणुकातही आपल्याकडे आता हा एक आ, आ, हा स्पेशल हा जो अंक आहे या अमेरिकन डेमोक्रेसी इतिहासाचा हा आपल्याला बारकाईने पाहावा लागेल म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सुप्रीम कोर्टातच निर्णय होईल नाही आता कसं आहे माहितीये का आशिष त्याचे जे तो ऑलरेडी त्याने म्हणला म्हणजे एकतर बघा राष्ट्राध्यक्ष ऑलरेडी आपली विजय डिक्लेअर करत नाही पूर्ण निकाल तुमचे पूर्ण वोट गोळा केल्याशिवाय आणखीन त्याला चार पाच दिवसाचा आणखीन कालावधी लागेल जोपर्यंत आपल्याला तो फायनल रिझल्ट आहे कारण ते आजही पेपर मेलने वोट केलेले लोक आहेत पण हा व्यक्ती दोन दोन दिवसाआधीच याने डिक्लेअर केलं स्वतःला की आणि त्याच्यानंतर त्याने इनडायरेक्ट थ्रेट्स पण दिल्या की आम्ही आमचा आमची पराभूत स्वीकारणार नाही आणि आणि याच्यामुळं काय झालेलं आहे की तुम्ही आज जे आ, आ, जे बहुतांश बिझनेसेस आहेत त्यांनी काय केलेलं आहे की म्हणजे सिव्हिल वॉरची काय प्रकारे लोकांना भीती आहे कारण वॉशिंग्टन पोस्टने कवरेज दिला होता की ट्रम्पचे समर्थक जे आहेत ते बंदुक्या घेऊन ते ट्रेनिंग केलेले आहेत ऑलरेडी तीन चार महिन्यापासून ते याच्यासाठी तयारीत होते म्हणजे त्यांना त्यांनी असं दाखवलं की अंतिफा नावाचे जे आम्हाला विरोध करतील त्याला विरोध करण्यासाठी आम्ही ट्रेन करतोय पण ही ने याची याचा झालेली हार न स्वीकार करावं आणि हो। त्याच्यानंतर याच्यातून होणारा हिंसा याच्यासाठी मला वाटतं इथे आपल्याला म्हणून ट्रम्प न स्वीकारणं आणि त्याचे त्याचे जे सपोर्टर आहेत त्यांच्यामध्ये एकदम आक्रोशपणा असणं आणि व्हायलेंट होणं याच्यामुळे सुप्रीम कोर्टच मला वाटतं एकमेव मार्ग दो दोन्ही बाजू स्वीकारतील पण मग तिथे आणखी आपल्याला पाहावं लागेल की जसं अमेरिका अन्य राष्ट्रांमध्ये सँक्शन आणतं आफ्रिका असेल एशिया असतील की या इथे डेमोक्रेसी बरोबर झालेली नाही आता मला वाटतं आफ्रिका आणि एशियन राष्ट्रांनी अमेरिकावर सँक्शन आणलं पाहिजे कारण ही डेमोक्रेसीचा एका प्रकारे छळ झालेला आहे इलेक्ट्रोल कोलाचा ज्या प्रकारे इथे उपयोग किंवा गैरउपयोग त्याच्यावर झालेला आहे तर इट इज अबाउट हॅव्हिंग अँड सॉव्हरेन आयडेंटिटी म्हणून याच्यावर मला वाटतं स्टेटमेंट पाहिजे ठीक आहे आपल्यासोबत डॉक्टर शैलेंद्र देवळानकर आहेत डॉक्टर शैलेंद्र देवळाकर जर का जो बायडन हे दोनशे चौसष्ट मतं घेऊन आघाडीवरती असतील आणि डोनाल्ड ट्रम्प हे दोनशे चौदावरच अडकलेले असतील आणि काही तीन चार स्टेट्स मध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे त्यातलं नेवाडासारखं जे स्टेट आहे तिथे बायडन आघाडीवरती आहेत अशा वेळेस जर का दोनशे सत्तरचा आकडा त्यांनी गाठला तर ते विजय होऊ शकतात पण अमेरिकेची ही एकूणच निवडणूक प्रक्रिया जी आहे इलेक्ट्रॉल कॉलेज आहे, जे आहे पाचशे अडोतीस मतांचं त्यात दोनशे सत्तर जरी त्यांना आधी मिळाले तरीसुद्धा अंतिम विजेता कोण याविषयी कोणीच स्पष्ट मत सांगत नाही आहे म्हणजे सेनाने इंटरनॅशनलसारखं चॅनलसुद्धा आकडेवारीला घेऊन संभ्रमात आहे किंवा आजही मी काही इंटरनॅशनल चॅनल्सवरती बघितलं प्रत्येक जण अजून जरतरचीच भाषा बोलतोय असं का क्लिअर कट विनर या येत्या तीन चार दिवसात या दोघांपैकी येणार नाही का केला खर तर हा अत्यंत तांत्रिक मुद्दा आहे परंतु आता तर अमेरिकेच्या निवडणुकांच्या केंद्रस्थानी बनलेला आहे ही जवळपास तिसरी निवडणूक आहे की जी आता कोर्टापुढे जाती आहे आणि आता हा जवळपास ट्रेंड झाला आहे म्हणजे जॉर्ज बुश आणि अलगोरच्या नंतर हिलरी क्लिंटन आणि ट्रम्प यांची दोन हजार सोळाची आणि आत्ताची ही निवडणूक अशी तिसरी निवडणूक ही कोर्टापुढे जाणार आहे सातत्याने त्यांनी कोर्टाला इंटरव्ह्युन करावं लागतंय हे सगळे वाद सोडवण्यासाठी याचं कारण असं आहे की ज्याचा मुळातच अमेरिकेची ही संपूर्ण जी निवडणूक प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अनेक पूर्णपणे सदोष आहे आपल्याला अशा स्वरूपाने हे करावं लागेल अनेक ट्रॅडिशन्स ज्या आहेत ज्या गेल्या कित्येक आणि जवळपास दोन एकशे वर्षांपासून सातत्याने चालत आलेले आहेत आता बघा जर राष्ट्राध्यक्ष निवडायचा असेल तर फ्रान्समध्ये पण राष्ट्राध्यक्ष निवडला जातो अनेक देशांमधून राष्ट्राध्यक्ष निवडले जातात राष्ट्राध्यक्षाला निवडण्यासाठी लोक स्वतः मतदान करतात आणि अशा पद्धतीने पण अनेकदा तुम्ही मग याच्यात ही इतकी सिम्पल प्रोसेस असताना तुम्ही इलेक्ट्रल कॉलेज सारखा हा एक अनादर प्रोव्हिजन तुम्ही का तयार केली हे, लिग हा, हा, तर हे इलेक्ट्रॉन कॉलेज का तयार केलं गेलं याच्या मागची पार्श्वभूमी पण थोडक्यात आपण लक्षात घ्या की यासाठी केली गेलेली होती की म्हणजे हा बेसिकली हा अप्रत्यक्षपणे हेतू होता की सगळे कृष्णवर्णीय एकत्र येऊ नयेत आणि डायरेक्टली त्यांनी पॉप्युलर वोट एखाद्या व्यक्तीला देऊन त्याला इलेक्ट करून आणू नये त्यासाठी हे इलेक्ट्रल कॉलेजची कन्सेप्ट ही आणण्यात आलेली आहे म्हणजे पॉप्युलर वोट जरी मिळालं तरी हे जे इलेक्ट्रस आहेत हे इलेक्ट्रसच डिसाईड करतील की राष्ट्राध्यक्ष कोण आहेत त्यामुळे हा त्याच्यातला मेन तो का टाकण्यात आला की अनेकदा कारण हे कलेक्ट कारण अमेरिकेतील मतदानाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे जर त्यांनी ठरवलं जसं यावेळेला ठरवलं की बायदेनच्या बाबतीमध्ये कृष्णवर्णी असतील यंगस्टर्स असतील महिला असतील ज्यांनी ज्या पद्धतीने त्या बाहेर आले जवळपास नऊ साडेनऊ कोटी जे पहिले मतदान झालेलं होतं पोस्टल बॅलेट आणि इंटरनेटचं हे बऱ्यापैकी डेमोक्रॅटिक पक्षाच्या फेवरमध्ये गेलंय असं कलेक्टिव्हली जर पॉप्युलर वोट दिलं गेलं तशा पद्धतीने अध्यक्ष निवडला जायला नको आणि म्हणून ज्या स्वरूपाचा एक रायडर हा मध्ये टाकला गेला पण तो देखील अनेक दोषांनी भरलेला आहे त्याच्यामध्ये देखील जसं आपण मी परवा पण तुमच्या चॅनलवरती सांगितलं की त्याच्यात विनस टेक्स ऑल म्हणजे नुसतं असं नाही आहे की त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे एखादा एक मत जरी जास्त की एक इलेक्टर जरी तुमचा जास्तीचा निवडून आलेला असेल तर तुम्हाला म्हणजे रिपब्लिकनचा असेल तर डेमोक्रॅटिक पक्षाचे सगळे इलेक्टर्स हे तुम्हाला मिळू शकतात त्यामुळे त्याच्यामध्ये देखील प्रॉब्लेम्स आहेत तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे की जसं अमेरिकेमध्ये पन्नास राज्य आहेत आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया आहे आणि या पन्नास राज्यांची विभागणी चारशे पस्तीस जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेली आहे नॉर्मली हा ट्रेंड आहे सगळ्यात डेमोक्रेसीमध्ये अमेरिका तर स्वतःला जगातली सगळ्यात जुनी लोकशाही म्हणून सगळीकडे ऑफकोर्स आय I मीन mean, ते सांगतच असतात हा जो मुद्दा आहे की आता याच्यामध्ये नॉर्मली मतदार जो आहे तो आपला उमेदवार कोण आहे डिसाईड करत असतो परंतु या ठिकाणी प्रक्रिया उलटी आहे या ठिकाणी उमेदवार जे आहेत हे आपल्या डिस्ट्रिक्टची रचना ठरवतात म्हणजे मला जर एखादा कृष्णवर्णीयांचा गट हा माझ्या मतदारसंघामध्ये पाहिजे असेल तर मला माझ्या डिस्ट्रिक्टच्या बॉर्डर्स अल्टर करण्याचा अधिकार आहे तशाच पद्धतीने एखादा महिलांचा किंवा यंगस्टरचा गट मला हवा असेल विशिष्ट एखादी क मायग्रंटचा गट मला हवा असेल माझ्या मतदारसंघामध्ये तर ती करण्याची देखील मला परवानगी आहे ज्याला जेरी मेंडरिंग म्हणून म्हणतात आणि ही पॉप्युलर त्यांच्याकडे प्रोसेस आहे त्यामुळे अनेक असे फ्रॉज हे त्यांच्या हिस्ट्रीमधनं आलेले आहेत कारण ही जी हिस्ट्री आहे ही थोडक्यात वाईट सुप्रीमसी रेशल सुप्रीमसी इंटॅक्ट ठेवण्याची ही एक हिस्ट्री आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता मात्र असं होत आलेलं आहे की ज्या वेळेला कारण पूर्वी इतक्या इंटेन्स फाईट होत नव्हत्या परंतु आता ज्या पद्धतीची टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे फाईट इतक्या इंटेन्स व्हायला लागलेले आहेत ला आणि एवढं कुठं पोलरायझेशन अमेरिकन सोसायटीमध्ये यापूर्वी कधीच झालेलं नव्हतं ज्या प्रकारचे अंडरकरंट सोशल अंडरकरंट तुम्हाला आत्ता दिसत आहेत फॉर एक्झाम्पल इलेक्शनच्या पूर्वी ज्या पद्धतीचे प्रोजेक्शन सर्व इलेक्ट्रॉनिक म्हणजे अमेरिकन इलेक्ट्रॉनिक माध्यमात नव्हतं डोनाल्ड ट्रम्पच्या संदर्भामध्ये डोनाल ट्रम की डोनाल्ड ट्रम्पची शंभर टक्के धोबी पछाड होईल ट्रम्प यांना शंभर देखील इलेक्ट्रचं मत मिळणार नाही ट्रम्पच्या सगळ्या पॉलिसी ह्या अमेरिकन लोकांनी रिजेक्ट करून टाकलेल्या आहेत असं म्हणणारे ट्रम्प आज दोनशे चौदा पर्यंत पोहोचलेले आहेत याचा अर्थ असा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना मानणारा देखील म्हणजे जर तुम्ही पॉप्युलर वोट मध्ये फरक बघितला तर फक्त चार टक्क्यांचा फरक आहे त्यामुळे त्यांना मानणारा देखील फार मोठा क्लास आहे आणि मी परवाही तुमच्या याच्यामध्ये सांगितलं की ज्या ज्या वेळेला रिपब्लिकन पक्ष हा क्रायसिसमध्ये आहे त्या त्या वेळेला जसं अमेरिकेचं इस्टर्न कोस्ट आणि वेस्टर्न कोस्ट हे दोन कोस्ट हे अत्यंत डेव्हलप्ड आहेत ते ज्या पद्धतीने ते उदारमत्वादी आहे तिथं एज्युकेशनचं सेंटर आहे तिथं लिटरसी फार मोठ्या प्रमाणावरती आहे इंडस्ट्रीचं सेंटर आहे परंतु जो इस्टर्न आणि वेस्टर्न कोस्ट मधला कॉन्टिनेंटल बेल्ट आहे मोठा बेल्ट आहे जो बायबल बेल्ट म्हणून त्याचा हा जो बायबल बेल्ट आहे हा तेवढासा लिटरेट नाही आहे तिथे एवढा विकास झालेला नाही आहे परंतु त्या ठिकाणी जो प्रचंड मोठा इव्हजलिस्ट क्लास आहे हा अनेकदा रिपब्लिकन पक्षाला एक सेव्हियर म्हणून मदतीला आलेला आहे आणि तो त्यांनी वापरलेला जॉर्ज बुशच्या वेळेला हाच प्रकार घडलेला होता नाईन इलेव्हन अटॅचच्या नंतर तो देखील त्यामुळे आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा बेल पुन्हा एकदा आलेला आहे आणि यांना कल्पना होती की पोस्टल बॅलेट मधनं लोकांनी कारण रायटच्या लोकांना रायट लोका शक्यता होती त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पोस्टल बॅलेट केलेलं होते ते बऱ्यापैकी डेमोक्रॅटिक पक्षाला गेलेलं होतं त्यामुळे तात्काळ त्याच दिवशी बऱ्यापैकी कॅम्पेनिंग के के करून लोकांना आणलं गेलेलं होतं हा जो मोठ्या प्रमाणावरती ट्रम्पला झालेलं वोटिंग आहे याच्यातनं ट्रम्प हा पूर्णपणे आउटडेटेड आहे म्हणजे त्यांचे प्रोजेक्शन म्हणजे एवढ्या डेव्हलप नेशामध्ये दे देखील हे प्रोजेक्शन चुकू शकतात हे देखील ट्रम्पने प्रूव्ह केलेलं अगदी बरोबर आहे <laughs> अगदी बरोबर आहे यस यस मी अनय जोगळेकर यांच्याकडे जातो कारण अनय जोगळेकर आपल्या बरोबर येत आहेत जोडले जात आहेत मी आ, रोहन चौधरी यांच्याकडे जातोय रोहन चौधरी पुन्हा तोच विषय आहे की अमेरिकेची निवडणूक आहे राष्ट्राध्यक्षपदासाठी पदासाठी ही जागतिक महासत्ता आहे अमेरिकेचा जो राष्ट्राध्यक्ष आहे तो अर्थातच निर्णायक भूमिका जगाच्या राजकारणामध्ये बजावू शकतो बजावत आलेला आहे ट्रम्प याच्या बाबतीत नेहमीच अमेरिकन्समध्ये सुद्धा टू माइंड किंवा दोन दोन भूमिका अशा राहिलेल्या आहेत की राष्ट्राध्यक्ष आपले जे आहेत ते राष्ट्राभिमानी आहेत अमेरिका फर्स्ट करणारे आहेत पण जागतिक नेता म्हणून ते फारसे चांगले आहेत किंवा नाही याविषयी ते शांशक आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकनसाठी ते नंबर वन आहेत पण अमेरिकेचं जे जगातलं वर्चस्व आहे ते कमी त्यांच्यामुळं झालेलं आहे असाही मानणारा क्लास आहे म्हणजे मतदानानंतर जे सर्वेक्षण झालेलं आहे त्यात काही बाबी फार ठळकपणे पुढे आलेल्या आहेत त्या अशा आलेल्या आहेत की जो बायडन यांना तीस वर्षाखालील मतं जो वोटर आहे अठरा ते तीसमधला त्याची बहुतेक मतं मिळालेली आहेत त्याचवेळी पन्नास वर्षांहून अधिक जे वयस्कर अमेरिकन्स आहेत त्यांची बहुतेक मतं ही ट्रम्पला गेलेली दिसत आहेत तसंच कृष्णवर्णियांमध्ये जो बायडन यांनी मोठी मुसंडी मारलेली आहे त्यांची बहुतेक मतं ही जो बायडनला गेलेली आहेत म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात गेलेली आहेत तसंच महिला मतदारांनी ट्रम्प यांना बाजूला सारलेला आहे जो बायडन यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि हे अपेक्षितही होतं तसंच काही अंशी जे पुरुष मतदार आहेत त्यातल्या त्यात, त्यात बायबल बेल्टमधलेच हे ट्रम्प यांच्या बाजूने झुकलेले दिसत आहेत तसंच शहरी भागात बायडन आहेत पण ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये ट्रम्प यांनी मुसंडी मारलेली आहे तसंच पूर्ण वेळ नोकरी नसलेले अर्ध बेरोजगार जे आहेत त्यांनी बायडन यांना पसंती दिलेली आहे गरीब मतदार जे आहेत त्यांनी बायडन यांना पसंती दिलेली आहे तर ट्रम्प यांच्या विजयात जर का कोणाचा वाटा असेल तर त्यामध्ये निम शहरी भागातले खास करून जे पुरुष आणि काही प्रमाणात महिलासुद्धा निम शहरी भागातले की जिथे अनेकांचं असं म्हणणं आहे की लिटरसी रेट असेल किंवा देवावरती विश्वास त्यांचा जास्त आहे अशी जी मंडळी निम शहरी भागातली आहेत त्यांनी ट्रम्पकडं एक गठ्ठा मतं दिलेली आहेत म्हणजे ही निरीक्षणं आलेली आहेत मतदानानंतरची आणि यामुळंच हा जो निकाल आहे हा चुरशीचा येतो आहे आणि यामुळंच ट्रम्प यांची इतकी ताकद वाढलेली आहे की ते सुप्रीम कोर्टाची भाषा करत आहेत म्हणजे कुठेतरी जो बायडन यांनी जर का स्वतःचं सर्वेक्षण केलं असेल तर ट्रम्प यांनी अतिशय ॲक्युरेट सर्वे स्वतःच्या बाबतीतला हा केलेला दिसतो आहे आणि तेव्हाच त्यांनी सगळी नेपथ्य रचना ही सुप्रीम कोर्टाची असेल किंवा सरन्यायाधीश नेमण्यापर्यंतची असेल ही केलेली दिसते आहे म्हणजे ही निवडणूक केवळ चुरशीची नाही आहे एना के ना प्रकारे डोनाल्ड ट्रम्प आपली खुर्ची सोडायला तयार नाहीत हा एक खूप मोठा मेसेज अमेरिकेतून जगाला जाणार आहे अशी सर तुम्ही आत्ता जे निरीक्षण केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो कारण माझं त्यातून बरंचसं काम हलकं होणार आहे तुमच्या प्रश्नांचे दोन भाग मी करतो त्यातला जो सुप्रीम कोर्टाचा भाग आहे त्याच्याकडे मी नंतर येतो परंतु तो सांगण्याच्या आधी मला एक दोन गोष्टी मुद्दामून इथं नमूद करायचे मला एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दरम्यान भारतासंबंधी पाश्चिमात्यांचे काही विचार आठवतात काही निरीक्षणं आठवतात त्याच्यामध्ये भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हा भारत आपलं स्वातंत्र्य अबाधित राखू शकत नाही इथली लोकशाही डळमळीत असेल आणि इथं एक स्थिर सरकार कधीही येणार नाही अशी पाश्चिमात्यांची भाषा होती परंतु या ठिकाणी मला अत्यंत विनम्रतेने बाबासाहेब आंबेडकर यांना त्याचं क्रेडिट द्यायचं आहे की त्यांच्या दूरदृष्टीनं आणि त्यांच्या हाड कठोर परिश्रमानं आज आपण जी लोकशाही बघतो आहोत जेव्हा तामेरिकेच्या अमेरिकेच्या लोकशाहीकडे बघताना त्याच्याबद्दल त्यांचं मला प्रचंड कौतुक वाटतं तिसरा जो मुद्दा आहे जो प्राध्यापक सुरेश सरांनी जो थोडासा त्याचा उल्लेख केला याच्यामध्ये लोकशाहीतली सर्वात महत्वाची घटक जर काय असेल तर त्याला आम्ही ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणतो म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडं सत्ता जाणं आणि परत एकदा राजकीय प्रक्रिया म्हणून जर आपण सत्तर वर्षाचं म्हणजे अगदी नेहरूंपासून ते अगदी मनमोहन सिंगांच्या पर्यंत बघितलं तर ती जी ट्रान्सफर ऑफ पॉवर आहे ती इतक्या स्मूथ पद्धतीनं चाललेली आहे की आपल्या लोकशाहीचा हेवा वाटावा इथल्या लोकशाहीच्या प्रक्रियेचा हेवा वाटावा अशी ती कामगिरी आहे आणि आता पाश्चिमात्यांना भारत सांगण्याच्या परिस्थितीत आहे की बघा आमची लोकशाही ही तुमच्यापेक्षा अतिशय मोठी आहे अतिशय स्टेबल आहे लोकशाहीच्या अनुषंगानं दुसरा मुद्दा की परत ज्याचा प्राध्यापक सुरसरांनी उल्लेख केला की लोकशाही प्रमोशन डेमोक्रेसी प्रमोशन नावानं अमेरिकेनं नव्वदच्या दशकात एक पॉलिसी आणली या पॉलिसीच्या अंतर्गत आफ्रिकेतली मोस्ट ऑफ दी राज्य अगदी अलीकडं सिरिया इजिप्त लिबिया ट्युनेशिया यांच्या अफगाणिस्तान इराक यामध्ये त्यांनी अक्षरशः लोकशाहीच्या नावावर प्रचंड हत्याकांड केलं आणि जगाला युद्धाच्या खाईत लोटलं त्या अमेरिकेवर ट्रम्प यांच्या धोरणामुळं ही वेळ आलेली आहे त्यामुळं इथली लोकशाहीची प्रक्रिया जितकी गुंतागुंत आहे तितक्यापेक्षा जास्त ती धोकादायक आहे आणि त्याचं आत्म सिंहावलोकन ते करतील अशी आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं अपेक्षा आहे आता तुमच्या निरीक्षण हे जे इंटरेस्टिंग निरीक्षण आहे त्याच्यामध्ये जो मला सर्वात महत्वाचा मुद्दा वाटतो तो अमेरिका फर्स्ट ज्याचा मी मागच्या चर्चेत थोडासा उल्लेख केलेला अमेरिका फर्स्टची एक मजा आहे की अमेरिका फर्स्ट आणि अमेरिका फर्स्ट म्हणजे काय हे ना ट्रम्प लोकांना सांगू शकले ना, ना बायडन लोकांना सांगू शकले तिथल्या मतदारांना सांगू शकले त्यामुळं आत्ता जी तुम्ही चुरशीची निवडणूक ही जी शब्द वापरला ना तो मला ॲक्च्युली डिलेमा वाटतो म्हणजे अमेरिकन मतदारांना लक्षात आलं नाही की कोणत्या अमेरिका फर्स्टला आपण पाठिंबा द्यावा आता आपण जो बायडन किंवा त्यांच्या पक्षाच्या नजरेतून जर अमेरिका फर्स्ट बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की अमेरिकेचं जागतिक राजकारणातलं ज्या प्रभाव आहे जे स्थान आहे ते एकोणीसशे पंचेचाळीस नंतर जर आत्तापर्यंत आपण बघितलं तर ते त्यांच्या जागतिक राजकारणात असलेल्या प्रभावावर अवलंबून आहे तुम्ही अमेरिकेची कोणतीही इलेक्शन काढून बघा आम्ही सेंट्रल एशियात काय करणार वेस्ट एशियात काय करणार एशियात काय करणार टेररिझमबद्दल काय करणार अशा प्रश्नांची चर्चा होती गेल्या दोन निवडणुकीत मात्र देशांतर्गत प्रश्नावर चर्चा होते आणि तुमचा मुद्दा अनेकदा इथं मला पटतो तो ह्या अर्थानं की चार महत्वाचे विषय आपण बघू त्यातला जो पहिला विषय आहे तो इराण न्यूक्लिअर इराण आणि अमेरिका यांच्यातला न्यूक्लिअर करणार आहे त्यातून अचानक माघार घेणं दुसरा मुद्दा आहे तो आपल्याला ह्या पद्धतीनं लक्षात घेता येईल की नॉर्थ कोरिया आणि अमेरिकेचे संबंध असो किंवा जागतिक दहशतवादाबद्दल भूमिका असो किंवा अगदी कोरोनाच्या लसीच्या बाबतीतली भूमिका असो किंवा ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिपमधनं माघार घेण्याची प्रक्रिया असो किंवा डब्ल्यू ओमधनं अंग काढून घेण्याचा असो म्हणजे ट्रम्प यांनी मान्य केलेलं आहे की जागतिक नेतृत्वाच्या स्पर्धेत आम्ही नाही आहोत आणि त्याच वेळेला चीनचा जागतिक राजकारणात उदय झालेला आपल्याला दिसतो म्हणजे अमेरिकन लोकांना चीनच्या बाबतीतलं जे वर्चस्व आहे ते चीनचं वर्चस्व मान्य नाहीये त्यामुळे अमेरिका जागतिक राजकारणात अजून नेतृत्व करावं अशी त्यांची इच्छा आहे ज्यांचा उल्लेख तुम्ही केला जे बायडनना पाठिंबा देत आहेत आणि ओबामा बघा यासाठी मला ओबामांचं कारण बायडनचं आपल्याला सा सांगता येत नाही पण आपल्याला ओबामांचं उदाहरण फार चांगल्या पद्धतीने घेत आहेत व्हिएतनाम असो क्युबा असो किंवा जपानमधल्या अणुबॉम हल्ल्याच्या स्थळाला भेट देणं असो किंवा अगदी जी टू ही चायनाबरोबरची चर्चा असो यामध्ये सातत्यानं त्यांनी जागतिक राजकारणात अमेरिकेचं स्थान कसं अबाधित राहील याचा प्रयत्न केला आता दुर्दैव असं झालं की ओबामांचं हे जे बेरोजगारी आणि शहरीकरण यांचा प्रश्न आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं कारण दोन हजार एक आणि दोन हजार तीन आणि दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकाची जी साधन सामुग्री आहे ती युद्धात इतकी केंद्रित झाली की इकडं चीनचा प्रभाव वाढतोय आणि तिकडे बेरोजगारी निर्माण होते आणि चीन यामुळं देशांतर मतदार असा आपण म्हणतो की हवाली दल झाला म्हणजे त्याला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं आणि पुढं अमेरिका भारतीय तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार असो किंवा स्थलांतरितेचा प्रश्न असो यामुळे झालं काय की अमेरिकेचा जो मतदार आहे तो, तो कम्प्लीट विवंचनेत गेला आणि त्या विवंचनेतून कुणाला मतदान करायचं हा त्यांच्या समोरचा प्रश्न होता त्यामुळे जी चुरस दिसते हो ती ऍक्च्युली चुरस नाही आहे माझ्या दृष्टीनं ती कुठेतरी अमेरिकन मतदार थोडासा विवंचनेत आहे की एक्झॅक्टली काय करायचं त्यामुळे सत्ता परिवर्तन होईल का नाही या बाबतीत मला आत्ता काही सांगता येत नाही पण ती व्यवस्था परिवर्तन व्हायला पाहिजे ती व्यवस्था परिवर्तन होणार आहे का नाही हा या निवडणुकीचा मत ठीक आहे आपण एक ब्रेक घेणार आहोत ब्रेक नंतर आपल्यासोबत केतन वैद्य आहेत अनय जोगळेकर आहेत मला दोघांना दोन मुद्द्यांवरती छेडायचा आहे एक म्हणजे ही निवडणूक रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅटिक पार्टी अशी न राहता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अवतीभोवती आहे म्हणजे ही निवडणूक व्यक्ती केंद्रित झालेली आहे अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार डेमोक्रॅटिक उमेदवार अशी जी निवडणूक होती किंवा दोन पक्षांमधली निवडणूक दिसत नाही आहे तर ही निवडणूक एक डिफेंडर आहे जो स्वतःला चॅलेंजरच बनवत आलेला आहे डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरा जो चॅलेंजर आहे तो डिफेंडर दिसतो आहे अशी ही निवडणूक आहे आणि दुसरीकडं डोनाल्ड ट्रम्प यांच्या वलयाभोवती ही निवडणूक आहे किंवा डोनाल्ड ट्रम्प यांना हे माहिती होतं की ही निवडणूक चुरशीची होणार आहे ही निवडणूक आपल्याला सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायची आहे त्यासाठी मग त्यांनी सोशल मीडियापासून ते त्यांचे जे सपोर्टर्स आहेत त्यांना ट्रेन करण्यापर्यंत अशी जी सगळी कवायत केलेली आहे म्हणजे ही निवडणूक जो डिफेंडर आहे जो खऱ्या अर्थानं चॅलेंजर म्हणूनही पुढं आला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक अर्थानं लढलेली आहे केवळ मतं मिळवणं आणि पुढं जाणं इतक्या पुरती ते मर्यादित नाही आहेत ही निवडणूक अनेक अर्थानं महत्त्वाची आहे याविषयी मला केतन वैद्य आणि अनेश जोगळेकर यांना बोलता करायचं आहे पुन्हा भेटूया ब्रेकनंतर ब्रेकनंतर तुमचं स्वागत जशी मतमोजणी अमेरिकेतल्या पदाच्या निवडणुकीची रखडलेली आहे तसाच जो आमचा रोखोकचा पोल असतो तोसुद्धा रखडला होता पण आता आला आहे तो बघूया चोवीस तास डॉट कॉम या वेबसाईटवरनं आम्ही हा पोल घेतो आहोत अमेरिकन निवडणुकीत फ्रॉड झाल्याचा ट्रम्प यांचा आरोप योग्य आहे का अठ्ठ्याहत्तर टक्के लोक म्हणतायत नाही जे जो बायडनचे समर्थक दिसत आहेत ते म्हणतायत नाही या निवडणुकीत कुठलाही फ्रॉड झालेला नाही अठ्याहत्तर लोक म्हणत आहेत तर बावीस टक्के लोक म्हणत आहेत की होय त्यांना ट्रम्प यांचं म्हणणं पडतं आहे की अमेरिकन निवडणुकीत फ्रॉड झाला आहे असं त्यांना वाटतं आहे ते बावीस टक्के लोक आहेत म्हणजे अठ्ठ्याहत्तर विरुद्ध बावीस जो बायडन यांच्याच पारड्यात हा रोखोक पोल पडतो आहे मी जातो आहे केतन वैद्य यांच्याकडे बाजूलाच बसले स्टुडिओमध्ये केतन जसं मी आधी म्हणालो की ट्रम्प यांना माहिती होतं की ही निवडणूक अटीतटीची होणार अशा पातळीवरती ही निवडणूक येणार की सुप्रीम कोर्टाचा दरवाजा आपण ठोठावू शकू आणि ट्रम्प यांनी राज्या राज्यांमध्येच तिथले स्थानिक कोर्टमध्ये ते जाऊन मग त्यांनी मतमोजणी असेल त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला रस्त्यावरती ट्रम्प समर्थक मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलनं करत आहेत असे रिपोर्ट्स मिळत आहेत त्याचबरोबर ट्रम्प्स यांनी बरीच कवायती केलेली आहे म्हणजे ती केवळ सोशल मीडियावरच नाही तर फिजिकलीसुद्धा रस्त्यावरती या निवडणुकीची तयारी केलेली आहे तर ट्रम्प हे व्यक्तिमत्व जसं आपण बघत आलो गेली साडेचार पाच वर्षं तसंच निघालं काहीही झालं तरी हार नाही मानूंगा नाही बिलकुल म्हणजे हार नाही मानूंगा असंच सगळं एकंदर आहे आणि शेवटच्या एक ती, ते मुळात टेलिव्हिजन टेलिव्हिजनमधनं येतात त्यामुळे त्यांनी हार मानली तरी ते जी रियालिटी टी व्हीशी असोसिएटेड जो नाट नाट्यमयपणा असतो तो त्याच्यात ते आणण्याचा पूर्णपूर्ण प्रयत्न करतील आणि नेमाड्यांचंच वाक्य की जगण्याची समृद्ध अडगळ तर तशी यांची लोकशाही एक समृद्ध किती आहे आहे एवढे वर्षे टिकले ती आणि त्याची अडगळ तर आहेच कारण बघा ना तुम्ही की ही पद्धतच की जो ज्याला जास्ती मतं मिळतील त्याला सगळ्या सीट्स मिळणार आणि सीट्सला हे इलेक्ट्रोरल वोट असं म्हणतात आणि मेन आणि नेब्रास्का सोडलं की बाकी अठ्ठेचाळीस राज्यात ती परिस्थिती आहे मला असं वाटतं ट्रम्पनं हे वाटत होतं की अगोदर जसं झालं की पॉप्युलर वोट्स जी आहेत ती पॉप्युलर वोट्स बहुतेक बायडनना अधिक मिळतील आणि सीट्स यांना जास्ती मिळतील आणि हे आरामात जिंकतील पण त्यांनी पाठी सगळी कवायत करून ठेवलेली आहे सुप्रीम कोर्टाची व्यूहरचना करून ठेवलेली आहे आणि नंतर त्यांनी ही ही रडारड आत्ता करून उपयोग नाही कारण कोविडमुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा पण या वेळेला जवळजवळ आठ कोटी मतं ही इलेक्शनच्या अगोदरच थ्रू पोस्टल बॅलेट आली होती पण पूर्वी आपल्याकडे कसं असायचं की एक फेरीत उमेदवार पाठी मग दुसऱ्या फेरीत तर आता काय फिजिकल वोटिंगमुळे याला वेळ लागत आहे आणि मग कुठला तरी जुना आर के कसा कधी बाबा आदमच्या काळातला एकशे तेहतीस जु वर्ष जुना कायदा ते जुन्या अशा धुळकट कपाटातनं बाहेर काढून दा दाखवतायत की काही दिवसांमध्ये ते काउंटिंग झालंच पाहिजे ते ऑफकोर्स लोकशाहीच्या साठी तेव्हा काही टू सिक्स्टी नाईन टू सिक्स्टी नाईन दोनशे एकोणसत्तर दोनशे एकोणसत्तर जर का टाय झाली तर सहा जानेवारीलाच जे रिप्रेझेंटेटिव्ह कॉंग्रेस असेल ते रिप्रेझेंटेटिव्ह त्यांचा राष्ट्राध्यक्ष निवडतील म्हणजे ही सुद्धा तरतुद आहे ही सुद्धा तरतूद आहे आणि टिपिकली असं असतं की डिसेंबरपर्यंत तो लेमडक प्रेसिडेंट म्हणतात त्याला तर लेमडक ठरवला जातो की नामधारी राष्ट्रपती कोण आहे आणि मग फेब्रुवारीमध्ये जो राष्ट्रपती जिंकलेला असतो त्याची त्याची निवड होते आत्ता काय झालंय अॅरिझोना नेवाडा आणि जॉर्जिया आणि पेन्स पेन्सिल्वेनिया या चार राज्यांवर सगळं येऊन ठेपलेलं आहे आणि एकदा तुम्ही नियम बनवलाय पोस्टल बॅलेट अलाव केलंय आणि कोविडसारखी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तुम्ही तो तु पुन्हा कायदा मागे घेऊ शकत नाही त्यामुळे बॅड इन लॉ नाही वर्स इन लॉ असा प्रेसिडेंट सुप्रीम कोर्ट समोर प्रिसिडेंट सुप्रीम कोर्ट समोर येईल आणि तेव्हा सहापैकी चार जरी रिपब्लिकन विचारसरणीचे असले तरी त्याचा फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही आपल्याकडे म्हणतात की सहा लोकांचा फरक आहे अपक्षांना आणा तशी काही परिस्थिती अजून नाही आहे <laughs> कोणाचा तरी सपोर्ट घ्या कोणाचा सपोर्ट घ्या किंवा <laughs> चार आमदार आलेत वगैरे आपण त्या लेवलला नको देऊया आंतरराष्ट्रीय राजकारण पण दोनशे चौसष्ट जागा आल्या आहेत आणि विजय अक्षरशः खुणावतोय बिडन बायडन मला असं वाटतं काही काळा काही वेळात आकड्यावर आणि कागदावर ते विजयी होतील हां एक अमेरिकेतलेच काही कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टात प्रकरण जाईल आणि सुप्रीम कोर्ट थोडंसं टाळमटाळ ताल करेल निर्णय घ्यायला थोडासा उशीर लावेल पण आता अगदी हाताशी आलेला विजय बायडनकडनं कोणी हिरावून घेईल असं मला वाटत नाही एक शेवटचा मुद्दा म्हणतो आशिष की आ, हा जो बायबलिकल बेल्टबद्दल खूपसं बोललं जात आहे तर हे जो हा जो पुराण मतवादी अमेरिका आहे ना तर त्यांना असं वाटतं की अमेरिका हेच जग आहे आणि अशा लोकांना केटर करण्याचा पूर्ण प्रयत्न या अगोदर बुशनी केलेला बुशला विचारलं की तुम्ही एवढं हा हल्ले का केले देशांवर तर त्यांनी सांगितलं की गॉड टोल्ड मी टू अटॅक अफगाणिस्तान किंवा आत्ता ट्रम्प म्हणाले की माझ्यापेक्षा लोकप्रिय एकच व्यक्ती आहे जगात कोण येशू ख्रिस्त म्हणजे या लेवलला त्यांनी नरेटिव्ह नेलेला आहे आणि मध्ये जे जेव्हा सत्ते ते सत्तेत आले तेव्हा इस्लामी राष्ट्रांना राष्ट्रांना विजा न देणं वगैरे असे टोकाची निर्णय अनेक ट्रम्प यांनी घेतले त्याच्यात न गेलेलं बरं पण एका बाजूला हे जे डरावणे धमकावणं आणि श दर शंभर व्यक्तींच्या पाठी एकशे पंचवीस बंदुका आहेत अमेरिकेत आपण मुंगेर आणि कट्टे कट्टे हे बिहारच्या इलेक्शन मध्ये नव्वदीच्या दशकात ऐकायचो तर अशा परिस्थितीतसुद्धा एक खमका अमेरिका एक सुरेज य यंगडेंसारखे यंग प्रोफेसर्स असतील नवीन इंडियन अमेरिकन्स असतील हिस्पॅनिक्स असतील अमेरिकन आफ्रिकन असतील अशा लोकांचा जो खमका अमेरिका आहे आणि पुरोगामी आणि पुरोगामी जो आ, व्हाईट्स पण आहेत त्याच्यामध्ये या लोकांनी क एकदम चांगली टक्कर पुराणमतवादी अमेरिकेला दिलेली आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे विजय खुणावतो आहे आणि तो लवकरच घोषित होईल असं मला वाटतं ठीक आहे प्रतापक सूरज यांगडे मला एक प्रश्न विचारायचा आणि मी तो तुम्हाला यासाठी विचारू शकतो कारण तुमच्या लिखाणाचा आणि अभ्यासाचाही तो भाग आहे प्रश्न असा आहे की डोनाल्ड ट्रम्प ही अशी व्यक्ती राष्ट्राध्यक्ष अमेरिकेची बनली काहींचं असं म्हणणं आहे की यांनी नव उदारमतवाद हा बासनात गुंडावून ठेवायला लावला अनेक अमेरिकन्स आहेत जे पुराणमतवादी किंवा सनातनी हे त्यांच्यामुळं अधिक झाले किंवा ते उघडपणे सांगायला लागले की यस आम्ही अमेरिकेच्या जाजवल्ल अभिमानातच आहोत पण अमेरिकेच्याच हद्दीपुरती इथे अमेरिका फर्स्ट आम्हीच सगळे जगाचा विचार करायचा नाही आधी अमेरिकेचा विचार करा आणि अमेरिकेचाच विचार करणारा आमचा राष्ट्राध्यक्ष आहे जो हे सांगतोय की अरे कोविड वगैरे काय आहे बघू आल्यावरती आधी तुम्ही आम्ही जगूया आणि आपलं आपलंच राहूया हे जे आपलं आपलं संकुचित जे आहे सॅच्युरेटेड जे आहे हे सुद्धा लोकांना पटवून दिलं डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्यामध्ये अमेरिका मागं गेलेला असेल तरी लोकांना कळलं नाही आशिष जसं केतन आणि डॉक्टर शैलेश याच्या पुढे त्यांच्या टिप्पणीत सांगत होते की एक एक, एक अमेरिकामध्ये काय का की एक म्हणतात ज्यांना एक ग्रुप आहे म्हणजे जे म्हणजे तिथले पेजेंट्स म्हणता येईल म्हणजे एक सोप्या भाषेत समजा म्हणायचं राहिलं म्हणजे तिथला जो अतिशय ग्रामीण भागातला अतिशय मागासलेला एक वर्ग आहे आणि जो प्रिडॉमिन्ट वाईट आहे आणि त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे की त्यांनी त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्यांचा दृष्टिकोन हा अमेरिका फर्स्ट ऑलरेडी राहिलेला आहे ट्रम्पने असं नवीन काही त्यांच्यासाठी दिलं नाही त्यांनी फक्त त्यांचे इमोशन्सला त्यांनी त्याला एका नॅशनल लेवलवर त्याने येऊन ठेवलं आता याच्यामुळं काय झालं हा जो अमेरिका फर्स्ट चा जो सिद्धांत आहे आपल्याला समजून घ्यावा लागेल अमेरिका फर्स्ट म्हणजे काय अमेरिका फर्स्ट म्हणजे व्हाईट सुप्रीमसी अमेरिका फर्स्ट म्हणजे काय तर तो माणसाचा मुजोरपणा अमेरिका फर्स्ट म्हणजे काय की इथला जो कामगार आहे तो जास्तीत जास्त त्याच्याकडे वेलफेअर आले पाहिजे आणि जो इमिग्रंट वर्ग आहे जो काम करणारा इथं वर्ग आहे तो जस्त आमच्या टॅक्स मनी घेतोय हा अमेरिके फर्स्टचा दृष्टिकोन राहिलेला आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात अमेरिका फर्स्ट हे लिबरल डेमोक्रेसीला तिरस्कार करणार आहे कारण जी लिबरल डेमोक्रेसीचा जो, जो जी काही प्रॉमिसेस होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नसल्यामुळं हा अमेरिका फर्स्ट या प्रकारे तयार करण्यात आला की आता ते ग्लोबलाइज करण्याच्या मागे लाग लागलेले आहेत म्हणजे ते अमेरिका फर्स्ट म्हणण्यापासून अगदी ब्रेक्झिट आणि जे राईट विंग ज्याला आपण पॉलिटिकल राईज म्हणू त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की ट्रम्पने स्वतःचा फायदा त्याने लपवला नाहीये त्या खुला खुला त्याने जिथे त्याचे व्यवहार करायचे होते त्याच्या मुलाबाळाने तिथे त्याला ठेवायचं होतं त्याने त्याला संपुष्टी दिली आता त्याच्या वोटरला ते कळत नाही का बिलकुल कळत त्यांना हे माहित आहे की आ, हे, हे जे आपल्याकडे म्हणतात प्रकार आहे तेही तिथे दिसतो पण अमेरिका फर्स्ट यांची जी भूमिका राहिलेली आहे ती अमेरिका फर्स्ट ही सुप्रीमसी रिटेन करण्यासाठी याच्यामध्ये त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळं त्या अमेरिका फर्स्टच जतन करण्याचा असेल तर त्यांच्याकडे बंधुक्या वापरण्याचा त्यांचा जो अमेंडमेंट राहिलेला आहे फर्स्ट का सेकंड अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी याचा पुरेपूर उपयोग करून आता ते काय करतात की आता बघा की जेव्हा ट्रम्प म्हणाला आता ते काय करतात की तो अक्षरशः वोटिंग चालू असताना देखील तो थांबवतोय म्हणजे मिशिगन मध्ये थांबवतोय जॉर्जियामध्ये अठ्ठावन बॅलेट्स आहेत त्याचं तो थांबवतोय आणि मध्ये शंभर आहे तर अशा आता याच्यामध्ये काय झालाय की तो काय म्हणाला की निकाल काही येऊ निकाल काही येऊ की जी वोटिंग आहे आम्ही आम्ही याला थांबवणार आहोत याच्यामुळे काय झालं तो बाय पार्टीसन दोन्ही पक्ष रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन्ही नेतृत्वाने त्याचा त्याचं खंडन केलेलं आहे आता इथे आपल्याला लक्षात येतील ट्रम्प जो आहे तो बाय पार्टीजनच्या भूमिकेत नाही त्याचा एकमेव आहे आणि म्हणून रिपब्लिकनचा जो गट आहे तो ट्रम्पच्या विरोधात होऊन त्यांनी स्वतःच एक नवीन अँटी ट्रम्प म्हणजे ट्रम्प आला तेव्हापासून हमेशा प्रत्येक पक्षात राहिलेला आहे की एक अँटीनिस्ट भूमिका आहे पण यांनी काय केलं की ट्रम्पच्या प्रत्येक धोरणावर टीकास्त्र केलं आता तसं काहीतरी सांगत होते की त्याची जी पॉलिसी होती त्याने चार मुस्लिम बॅन आणले त्याच्यानंतर जे अफर्मेटिव्ह ऍक्शन रिलेटेड जे हाऊसिंग सेग्रिगेशन होते त्याच्यावर त्याने जेरी मॅन्ड्रिंग त्याने अतिशय वाईटपणे केली अक्षरशः त्याने म्हणजे अक्षरशः काही काही जिथे हिलेरीला नुकसान झालं त्या प्रकारे त्याने काय केलं की जेरी मॅन्ड्रिंग करून काही विशेष ठराविक इलेक्ट्रोल त्याचे जे कॉन्स्टिट्युएन्सीज होते तिथे त्याने स्वतःला रिपब्लिकन एक गट तयार केलं आता याच्यामध्ये अशी आपल्याला हे लक्षात ठेव म्हणजे मला वाटतं आपण याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे की ट्रम्पला एक्क्या नाईन्टी वन पर्सेंटेज कृष्णवर्णी यांनी वोट दिलेला आहे सत्याऐंशी आणि सत्याऐंशी कृष्णवर्ण्यापैकी एक्क्याण्णव कृष्णवर्णीय महिला आहेत याचा अर्थ असा होतो सॉरी बायडनला दिलेला आहे याचा अर्थ असा होतो की ट्रम्पचा जो बेस आहे ट्रम्पचा बेस हा जो सांगत होता अमेरिका फर्स्ट आणि आणि अमेरिकन व्हॅल्यूज हा विशेषतः गोऱ्या लोकांचा होता हे हमेशा प्रत्येक जो जो तानाशा असतो तो अशाच प्रकारची भाषा वापरत असतो तो सगळ्यांचं एक 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 राष्ट्रीय दृष्टिकोन त्याचा त्याच्या पुढे ठेवतो हो पण त्याचे जे भाऊ बंदगी असतात त्याचे जे कॅपिटलिस्ट जो वर्ग असतो त्याच्यानंतर जो, जो, जो चालना देणारा जो अमेरिकेला जी आता जी चालना देते जी वेहिकल ज्याला म्हणतो तो इथला जो वर्कर क्लास आहे त्याचा इमोशनला धरून याने अमेरिका भूमिका केली पण जेवढ्याही पॉलिसी आणल्या त्याच्यामध्ये गरीब लोकांच्या नाहीत आणि म्हणून आपल्याला ब्लॅक मॅटरच्या त्याचा विरोध आपल्याला रस्त्यावर दिसला ठीक आहे आपल्यासोबत अनय जोगळेकर आहे सोशल मीडिया एक्सपर्ट आहेत अनय जोगळेकर ही निवडणूक सोशल मीडियावर सुद्धा अनेक महिन्यांपासून गाजते डोनाल्ड ट्रम्प यांचं महत्व वाढलेलं आहे म्हणजे काहींचं असंही म्हणणं आहे जर का कोविड आला नसता तर डोनाल्ड ट्रम्प यांना चॅलेंजरच आला नसता इतका एकतर्फी सामना हा झाला असता आणि म्हणूनच डोनाल्ड ट्रम्पच यांना वाटतंय की कोविड हा मध्येच आला आहे माझ्या नाहीतर तर, तर मी सहज दुसऱ्यांदा निवडून येणार होतो त्यामुळं ते असे वागत आहेत आणि सोशल मीडियावरती सहज अशा त्याला सपोर्टिव्ह कॉमेंट्स दिसत आहेत तर हे सोशल मीडियावर सुद्धा ही निवडणूक ज्या पद्धतीनं लढली गेलेली आहे आणि कदाचित सुप्रीम कोर्टात जेव्हा जाईल तेव्हा कोणी असाही दावा करेल की सोशल मीडियाने आधी ट्रम्प यांच्या विजयाची खात्री दिली होती आणि आता त्यांनी तिकडे त्याला घोषित केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टही म्हणेल की बघा सोशल मीडियावर तर ट्रम्पच आहेत आशिष मला सगळ्यात पहिले म्हणा असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प कदाचित निवडणूक हरतील पण ज्याला ट्रम्पिझम म्हणतात ते ट्रम्पिझम निर्विवादपणे बहुमत त्याला मिळालेलं आहे ते जिंकलेलं आहे जी गेले अनेक महिने सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळ्या राजकीय पंडितांकडनं जो बायडन आठ टक्के त्यांच्या पुढे राहतील एक ब्लू वेव्ह येईल एक वोक कल्चर जे म्हणतात की एक सामाजिक एक जाणीवेच एक ह्या सगळ्या गोष्टी या निवडणुकीत पराभूत झालेल्या आहेत आणि यातली एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे डोनाल्ड ट्रम्प हे राजकारणात अपघाताने आले ते अशासाठी आले कारण जी अमेरिकेची व्यवस्था होती ती जर्जर झाली होती म्हणजे आपण महाराष्ट्रात राहताना महाराष्ट्र सर्वप्रथम मुंबईचा अभिमान असं म्हणायचं आणि अमेरिकेत असताना अमेरिकेने अमेरिके मात्र जगाचा विचार करायचा हा दुटप्पीपणा आहे हा ढोंगीपणा आहे आणि हा जर आपण आपल्यासारखा विचार करू शकत असो आणि महाराष्ट्र पहिले विचार करत असू तर अमेरिकेने जगाचा विचार करण्याचा ठेका घेतलेला नाहीये ही जी वस्तुस्थिती बदलली होती ती अमेरिकेत गेल्या अनेक वर्षांपासून बदलली होती डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्ष पहिले कॅप्चर केला म्हणजे तसं म्हणायला गेलं तर ते रिपब्लिकनही नाहीये ते आयुष्याचे अनेक वर्ष डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक होते रिपब्लिकन पक्ष त्यांनी कॅप्चर केल्यानंतर अध्यक्षपद मिळवलं त्यामध्ये सोशल मीडियाचा वाटा खूप मोठा आहे आणि जी व्यवस्था अमेरिकेतली आहे की जी डोनाल्ड ट्रम्प सारख्या उमेदवाराला आणि नंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या अध्यक्षाला सामान्य लोकांपर्यंत पोचून देत नव्हती ती डोनाल्ड ट्रम्प यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचले त्यांची भाषा सभ्य नसेल त्यांचे अनेकदा स्टेटमेंट वाह्यात असतील त्यांचे बाकी चारित्र्य टॅक्स न देणं सगळ्या गोष्टी शक्य असतील पण सामान्य लोकांना असं वाटत होतं की अमेरिकेतले सर्व राजकारणी आहेत की जे दिसायला वकील आहेत जे अगदी प्रामाणिक कर भरतात पण यांच्या आतून अमेरिका वेगवेगळ्या लॉबींच्या हवाली गेलेला आहे या सगळ्या छोट्या छोट्या लॉबी असतात त्या अमेरिकेला आपल्या तालावर नाचवतात डेमोक्रेटिक पक्ष हा तसा म्हणायला गेला तर गरीबांचा पक्ष आहे सामान्य लोअर मिडल क्लास आणि कामगारांचा पक्ष आहे पण गेल्या काही दशकामध्ये डेमोक्रॅटिक पक्ष हा अतिश्रीमंतांचा पक्ष झाला कारण श्रीमंतीची व्याख्या बदलली सुरुवातीला जे मायनिंग ऑइल आणि या सगळ्या बेल्ट मधले श्रीमंत होते ते आता अमेझॉन गुगल मायक्रोसॉफ्ट हे सगळे श्रीमंत झालेत आणि हे सगळे उदारमतवादी असल्यामुळे त्यांच्या हातात गेलेली आहे आणि त्यामुळे एकूणच जर कल बघितला तर मला असं वाटतं की मोठ्या संख्येने लॅटिनो किंवा हिस्पॅनिक लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान केलेलं आहे कृष्णवर्णी यांनीही बऱ्यापैकी म्हणजे ती काही खूप मोठ्या संख्येने मतदान करायचं नाहीत रिपब्लिकन पक्षाला पण त्यांनीही चांगल्या टक्क्यांनी मतदान केलंय महिलांनी म्हणजे खास करून त्या श्वेतवर्णी आहेत त्याच्यात काही वाद नाही सबर्बन आहेत पण त्यांनीही रिपब्लिकन पक्षाला मतदान केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर जो बायडन याच्यात जिंकले असते आणि भारतासाठी ते चांगलं झालं असतं जर त्यांनी सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह दोन्ही मध्ये विजय मिळवला असता पण जरी डोनाल्ड ट्रम्प हरले तरी सिनेट आता असं दिसतंय की रिपब्लिकन पक्षाच्या हातात राहील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मधलं डेमोक्रेटिक पक्षाचं बहुमत होतं ते कमी झालेलं आहे आणि इतिहासात पहिल्यांदाच असं होतंय की अध्यक्ष समजा डेमोक्रेटिक पक्षाचा झाला पण संसदेत मात्र दोन्ही ठिकाणी त्यांची ताकद कमी झालेली आहे आणि अशा पद्धतीने जर जो बायडन अध्यक्ष झाले तर ते पुढची दोन वर्ष लुळे पांगळे अध्यक्ष असतील ती कुठलीही गोष्ट जी डेमोक्रेटिक पक्षाला त्यांनी प्रॉमिस केलं होतं त्याच्यामध्ये कोविडसाठी अधिक मोठं पॅकेज असो त्याच्यामध्ये ओबामा केअर आणणं असो त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची संख्या वाढवणं असो त्याच्यामध्ये बाकीचे सिनेटची संख्या वाढवणं असेल यातली कुठलीही गोष्ट ते करू शकणार नाही कारण सिनेटमध्ये त्यांना ताप लावला जाईल आणि त्यामुळे जरी ट्रम्प हारले आणि त्यांची जागा कदाचित दुसरा कोणीतरी घेईल निकी हेली घेईल माईक पॉम्पिओ होईल पुढच्या निवडणुकात माहिती नाही पण जे सुरुवातीला असं म्हटलं जात होतं हो की डोनाल्ड ट्रम्प गेले की पुन्हा रिपब्लिकन पक्ष त्याच्या मूळ पदावर येईल तर ती आता शक्यता मला कमी दिसते जो कोणी डोनाल्ड ट्रम्प यांचा उत्तराधिकारी असेल तो डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे कदाचित त्याची थोडी सौम्य आवृत्ती असेल पण तो डोनाल्ड ट्रम्पच्याच मार्गाने अमेरिकेला न्यायचा प्रयत्न करेल अमेरिकेत झालेला हा बदल म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हा केवळ अपघात नव्हता तर अशा प्रकारचा अपघात हा काही काळ राहणारे मी एकदा एक, एक शेवटचं वाक्य म्हणतो आपण म्हणजे डोनाल्ड ट्रम्पची निवडणूक ही आपण अनेक वर्ष घरी भाजी भाकरी खाऊन कंटाळलेलो असतो आणि आपल्याला बाहेर जाऊन काहीतरी चमचमीत झणझणीत खावं सर्गर बर्गर, बर्गर। आणि पाव अगदी बर्गरने झणझणीत मिसळ खावी जी वाटते ती खाल्ल्यावर दोन दिवस आपलं कोट बिघडतं आणि मग आपण पुन्हा भाजी भाकरी खायला लागतो आणि असं म्हटलं जात होतं की डोनाल्ड ट्रम्प हा तशा पद्धतीने झालेला अपघात आहे की आपल्याला काहीतरी हे रोजच्या आयुष्याचा कंटाळा आलाय आणि काहीतरी नवीन करून पहावं म्हणतोय फसलेला पिझ्झा आहे किंवा एक्सपेरिमेंट केल्यामुळे फसलेला पण तो फसलेला नाहीये ज्या जर निवडणुकांचे कल बघितले तर असं वाटतंय की हा पिझ्झा खायची हाऊस अजून पूर्ण फिटलेली नाहीये कारण जवळजवळ एकोणपन्नास साडे एकोणपन्नास टक्के म्हणजे एकोणपन्नास टक्के लोकांनी ट्रम्पच्या बाजूने मतदान केलेलं आहे बायडनचं मताधिक्य आहे पॉप्युलर वोट मध्ये ते आठ टक्के नाहीये ते जेमतेम दोन ते अडीच टक्के असणार आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेतलं जे वर्क इन प्रोग्रेस आहे ते आणखीन चार वर्ष तरी असंच चालू राहणार आहे ठीक आहे आत्ता जसं अनय जोगळेकरांनी डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष कसे बदलले काळाच्या ओघात आणि गेल्या सात आठ वर्षात ते दिसलेलं आहे की हे पक्ष कसे बदलले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प हे कसे त्यामध्ये आलेत त्यावरनं मला पण सुचलं आहे म्हणजे मी जेव्हा भाजप आणि काँग्रेसची तुलना करतो तर काँग्रेसच्या बाबतीत श्रीमंत नेत्यांचा गरीब पक्ष असा काँग्रेस झालेला आहे आणि भाजप हा गरीब नेत्यांचा श्रीमंत पक्ष असा काळाच्या ओघात बनलेला आहे म्हणजे तिकडं स्थित्यंतर झाली असतील राजकीय तर ती भारतामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं झालेली आहेत राजकारण कुठेही सेमच असतं फक्त करायचं कसं हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं डोनाल्ड ट्रम्प यांनी ते ठरवलेलं दिसतंय मी शेवटी डॉक्टर शैलेंद्र देवळांकर यांच्याकडे जातो आहे माझा वेळ संपलेला आहे अगदी थोडक्यात डॉक्टर देवळणकर या निवडणुकीचं सार आणि पुढं काय दिसतंय अगदी थोडक्यात मला असं वाटतं की या निवडणुकीने अमेरिकेचा समाज हा किती मोठ्या प्रमाणावरती विभागला गेलेला आहे एक जगातली सगळ्यात मोठी महासत्ता जी सातत्याने इतर देशांना त्यांच्याकडे लोकशाही कशी असावी त्यांच्याकडे धर्मनिरपेक्षता कशी असावी हे सांगण्याचा प्रयत्न करते एवढंच नाही तर ज्यांच्याकडे नाहीये त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध लावते आता अशा देशाला खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे अमेरिकेची राज्यघटना ही रिजिड किंवा परिदृढ राज्यघटना म्हणून ओळखली जाते भारतीय राज्यघटना लवचिक आहे बदलत्या काळानुसार आपण अनेक बदल स्वीकारलेले आहेत असाच प्रकार हा अमेरिकेने आता स्वीकारायला पाहिजे नसता इथून पुढे केवळ राष्ट्राध्यक्षच नाहीये तर अमेरिकेमधल्या स्थानिक पातळीवरच्या असो किंवा मग त्यांच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह किंवा सिनेट या सगळ्याच निवडणुका या कोर्टापुढे जातील याच्यातनं योग्य वेळी अमेरिकेने धडा घेणं गरजेचं आहे आणि तिसरी निवड कोर्टापुढे गेलेली आहे गे आणि असाच काळात दिसून येणार आहे कारण ज्या पद्धतीच्या वंशाच्या आधारावरच्या असतील भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत मायग्रंट्स मधल्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत ज्या पद्धतीचे डिव्हिजन्स आणि अंडर करंट आता अमेरिकन समाजामध्ये दिसायला लागलेले आहेत यावरनं पुढच्या सगळ्याच निवडणुका या अत्यंत स्फोटक होणार असल्यामुळे वेळीच इलेक्ट्रोल रिफॉर्म हे होणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं त्यासाठी आयडियल डेमोक्रेसी म्हणून त्यांनी भारताकडे बघावं कोणत्या वेळी मतदान बंद होतं मतदान काय असतात डिक्लेअर करण्याच्या वेळा कोणत्या असतात या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे ट्रान्सफर ऑफ पॉवर अत्यंत स्मूथली आपल्याकडे होतो तसाच प्रकार जर अमेरिकेमध्ये करायचा असेल तर त्यांना एका मोठ्या इलेक्ट्रॉन एक रिफॉर्मची गरज आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल ठीक आहे आणि भारतीय निवडणुकांमध्ये इलेक्शन कमिशनची भूमिका ही नेहमीच वादातीत राहिलेली आहे म्हणजे आपलं इमेज इलेक्शन कमिशन आपण एखाद दुसरे अपवाद आप सोडले आरोपांचे तर इतर वेळी चोख कामगिरी बजावतंय बजावलेली भजाओ दिसते आणि ते सुद्धा एक मोठं बलस्थान भारतीय लोकशाहीचं आहे आ, ही चर्चा संपवताना आपला पोल जो रोखोक पोल आहे तो पुन्हा एकदा बघूया चोवीस तास डॉट कॉम या वेबसाईटवरनं आम्ही हा पोल घेतलेला आहे अमेरिकन निवडणुकीत फ्रॉड झाल्याचा था, म्हणजे गफला झाल्याचा था, ट्रम्प यांचा जो आरोप आहे तो योग्य आहे का ऐंशी टक्के लोक हे नाही म्हणतायत ते कदाचित जो बायडन यांचे समर्थक दिसत आहेत की नो देर इज नो फ्रॉड इन दिस इलेक्शन तर वीस टक्के लोक जे डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक दिसत आहेत ते म्हणतात होय डोनाल्ड ट्रम्प यांचा जो आरोप आहे तो योग्य आहे अमेरिकन निवडणुकीत फ्रॉड झालेला दिसतोय ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या मताशी सहमत दिसत आहेत इथेच थांबूया सर्व मान्यवर कॉल आभार मानतो झी चोवीस तास रहा एक कॉल पुढे